देवदत्तन आम्ही तेव्हा पाहिलं ज्यावेळेस ते घरी पाहायला आले होते, त्यांची पूर्ण फॅमिली घरी म्हणजे पाहायला आली होती. मला लग्न ठरतानाच्या आठवणी जर रिकॉल करायच्या झाल्या तर आम्ही एकूण 3 वेळा भेटलो. सुरुवातीला जेव्हा भेटलेलो तेव्हा मी आणि बाबा आम्ही दोघं गेलो होतो. त्यावेळेस आमचं एकदम शॉर्ट इंटरॅक्शन झालं माझं आणि नमिताचं. दोघांनी एकमेकांना पाहिलं, थोडा वेळ दिला बोलायला एकमेकांना, त्यानंतर एकमेकांची पसंती कळवली आणि नंतर होकार झाला. तसं त्यावेळेस माझा तिचा फर्स्ट अप्रोच इज शी इज अ क्वाईट पर्सन, काम पर्सन, विचारी वाटली त्यावेळेस. ऑगस्टमध्ये मग आमची एंगेजमेंट झाली. देवदत्तांना फर्स्ट पाहिलं होतं त्यावेळेस ते मला एकदम असे कडक स्वभावाचे वगैरे वाटले होते की ते, कारण ते खूप कमी बोलतात. तर पण ॲक्च्युली ते तसे नाही आहेत. जसं जसं हळूहळू एंगेजमेंटचा पिरियड पुढे पुढे होत गेला लग्नाला येईपर्यंत, तोपर्यंत त्यांचा स्वभाव समजत गेला की ते तितके म्हणजे तितके स्ट्रिक्ट नाही आहेत, शांत स्वभावाचे आहेत, कमी बोलतात. सांस की हर लौ से तेरी रोशन मैं आंगन करूं, तारा बन धरती पे चमके, तिनक तिनक श्रृंगार करूं, वीर सिंदूरी माथे रचूं, तिनक तिनक श्रृंगार करूं, वीर सिंदूरी माथे रचूं. आमची जर्नी म्हणजे थोडक्यात मुंबई पुणे झालेली आहे की मुंबई पुणे असल्यामुळे आम्हाला फार काही फिरता नाही आलेलं आहे ना, जास्त एकमेकांना टाईम नाही देता आलेलं आहे. पण होपफुली लग्नानंतर हे चेंज असेल आणि जी काही आमची बकेट लिस्ट आहे की आम्हाला कुठे कुठे फिरायचं वगैरे, ती देवदत्त कम्प्लीट करतील असं मी होप्स ठेवते. म्हणजे नमिताची जी कम्प्लेंट असेल माझ्याबद्दल, तिला जास्त वेळ नाही देऊ शकलो. होप की यापुढे त्याच्यामध्ये खूप सुधारणा होईल. आता आपल्याला एकत्र आयुष्यच काढायचं आहे, त्यामुळे यापुढे तुला तक्रार करायला कधी चान्स नाही. दर्पण में है तेरी जीवन की बाती, जल बुझ जल बुझ यादें तेरी सताती. दर्पण में है तेरी जीवन की बाती,
चल बुझ यादे तेरी सताती, बंद रखूं तुझे पलकों पे मैं ना तुझे जाने दूं। सांस की हर लौ से तेरी वीर सिंदूरी माथे रचूं, कॉलेजला असताना एकदा हॉस्टेलला राहिले होते 2 महिन्यांसाठी, आणि ज्यावेळी मी 2 महिन्यांनी घरी रिटर्न आले होते तेव्हा माझे बाबा खूप रडले होते, आणि आता मी सासरी चालली आहे तर माहीत नाही की ते कशी सिच्युएशन हँडल करतील, कारण त्यांचा तितकाच जीव आहे माझ्यावरती. लग्न करून जाती आहे पण तुम्ही माझ्यासोबत नसताल तिकडे, पण मी इतकं सांगते की मी स्ट्रॉंगली तिथे राहील आणि मी एकदम व्यवस्थित संसार करेल. मी आता प्रत्येक वेळी तुमच्यासोबत तर नसेल, पण तुम्ही तुमची व्यवस्थित काळजी घ्या. मला माहिती आहे माझ्यानंतर कुणाल आहे, कोमल आहे, दीदी आहे, सगळे आहेत, पण आपण दोघांनी खूप टाईम एकत्र घालवला आहे. म्हणजे इव्हन आपण मॉर्निंग वॉकला सुद्धा एकत्र जातो, संध्याकाळीसुद्धा इव्हनिंग वॉकला पण आपण एकत्र जातो. आता मी नसेल पण तुम्ही ते सगळं व्यवस्थित रुटीननी करा आणि स्वतःची आईची सगळ्यांची व्यवस्थित काळजी घ्या. आणि मी काही जास्त लांब नाही, मी येतच राहील. पुणे पिंपरी चिंचवड असंही काही खूप अंतर नाही आहे. कधीही आठवण आली ना तर मी एक जस्ट कॉल केलात ना तर मी तुम्हाला भेटायला कधी येईल. मॅरिड लाईफ बस एवढंच सांगू. दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा. खूप शुभेच्छा.
निमित्ताने देवतला आमच्या वतीने लग्नाच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा दोघांना भावी आयुष्यासाठी. शुभेच्छा. सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे, सौख्याचे आणि अखंड सौभाग्य मिळो हे असे सर्वांतर्फे, सर्व दादा फॅमिलीतर्फे मी शुभेच्छा देते. नमिता अंतर्गत शुभेच्छा.